नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जनरल सायन्स चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीज, आरोग्य व रोग, हा चॅप्टर आपण बघतो आहे बरोबर. त्यामध्ये आपण हेल्थ, आरोग्य म्हणजे काय बघितलं आहे, त्याची डेफिनेशन तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर व्हॉट इज डिसीज, रोग म्हणजे काय, त्याची डेफिनेशन इथं दिली आहे, ती तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर टाईप ऑफ डिसीज, इथे एक चार्ट दिसतो आहे, तो तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. येतं आहे लक्षात, हे आपण शिकलो आहे. त्यानंतर इन्फेक्शियस डिसीज, हे सुद्धा आपण शिकलो आहे, संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग, हा सुद्धा कॉलम तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. येतं आहे लक्षात. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अवर नेक्स्ट टॉपिक, सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट एज. तर आज आपण बघणार आहोत सद्यस्थितीतील काही रोग, आताच्या परिस्थितीतील काही रोगांविषयी आपण माहिती घेणार आहोत. सो कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, इथं तुम्हाला काही प्रश्न विचारलेत त्याची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत. ओके, बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन, आपण आपली वैयक्तिक स्वच्छता कशी पाळू शकतो बरं. सेकंड क्वेश्चन आहे, वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन, आपण पावसाळ्याच्या दिवसात उकळलेले पाणी पितो, मग पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून का प्यावे बरं. अँड थर्ड क्वेश्चन आहे, वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल, आता शाळेमध्ये आपल्याला स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो, तो का राबवला जात असावा, सांगू शकाल का. ॲन्सर वहीमध्ये लिहा. ओके, सो आता आपण फर्स्ट डिसीज बघणार आहोत, डेंग्यू. नाव ऐकलं आहे तुम्ही, बऱ्याचदा ऐकलं आहे बरोबर. बघा, मॉस्किटो ले द एग्स इन वॉटर लो प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. बघा, मच्छर कुठे अंडी घालतात, तर ते साठलेल्या पाण्यात अंडी घालतात, आणि तेथे त्यांचे पोषक वातावरण निर्माण झाले की त्यांचे पॉप्युलेशन म्हणजे त्यांची संख्या वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस, आता हे जे वेगवेगळ्या प्रजातीचे जे डास आहेत ते काय करतात, तर ते वेगवेगळे रोग पसरवतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती, नीट नाव लक्षात ठेवा, एडिस इजिप्ती. त्यापैकी डेंग्यू हा जो रोग आहे हा एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामार्फत पसरला जातो. धीस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1 डेन 2 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लेवी व्हायरस. बघा, हा जो रोग आहे तो फ्लेवी व्हायरस या प्रकारातील असून डेन 1 आणि डेन 2 या विषाणूमुळे पसरतो. तिथं डेन 1 आणि डेन 2 आहे, येतं आहे लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, बघा हा जो डेंग्यू रोग आहे आपण ऐकतो आहे त्याबद्दल, हा मॉस्किटोज म्हणजे डासांपासून पसरतो आहे आणि तो एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासांमार्फत पसरला जातो. बघा, या रोगाची सिम्पटम्स काय आहेत, लक्षणे काय आहेत, ॲक्यूट फीवर अँड हेडेक, वोमेटिंग. बघा, यामध्ये रुग्णाला खूप ताप येतो, खूप डोके दुखते त्याचे आणि त्याला उलट्याही होतात. पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स, आता एक महत्त्वाचं लक्षण आहे बघा, यामध्ये त्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या खोबणीत दुखते. डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज, आता यामध्ये बघा आपल्या रक्तामध्ये ज्या WBCs, RBCs आणि प्लेटलेट असतात त्या प्लेटलेट्सची संख्या कमी कमी होत जाते आणि त्यामुळे शरीराच्या अंतर्भागात आतमध्ये रक्तस्राव होतो. बघा, सिम्पटम्स काय काय आहेत डेंग्यूची, ॲक्यूट फीवर अँड हेडेक, ओमेटिंग, पेन्स इन आय सॉकेट इज ए व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स, डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज, व्यक्तीचे खूप डोके दुखते, त्याला ताप येतो, उलट्या होतात, त्याच्या डोळ्याच्या खोबणीत दुखते आणि त्याच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. आलं लक्षात सर्वांच्या. आता इथे एक फिगर दिसते आहे बघा,
काय सांगायचं आहे आपल्याला, आपण ज्या काही वस्तू बाहेर फेकतो, गाडीचे टायर वगैरे अनावश्यक वस्तू, त्यामध्ये पाणी साठतं आणि या पाण्यातून डासांची अळीचं चित्र दिसतं आहे बघा. म्हणजे डास अंडी घालतात त्या पाण्यात आणि अळीच्या रूपानंतर त्या डासाची निर्मिती होते आणि अशा पाण्यामध्ये या डासांची संख्या खूप वाढते. ही गोष्ट तुम्ही इतरांनाही सांगायची आहे. ओके, आता खाली एक चित्र दिलं आहे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. तुम्हाला इथे एक फिगर दिली आहे, तिचं तुम्हाला ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचं आहे. 2.5 डेंग्यूच्या संदर्भात ती फिगर आहे. डेंग्यू होण्याचे रिझन्स, कारणे आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, त्यावर कोणते उपचार करायचे याविषयीचं चित्र आहे. त्याबद्दल तुम्ही चौकटीमध्ये माहिती भरायची आहे. बघा, एडिस इजिप्ती डास आहे, तो कुठं स्वच्छ पाण्यात कोणत्या पाण्यामध्ये वाढतो, तो कुणाला होतो, इथं चित्र वगैरे दिलीत, तुम्ही ते भरायचं आहे. ओके, आता इथं तुम्हाला माहिती मिळवायची. बघा, विच मेजर्स आर टेकन द मॉस्किटो कंट्रोल बाय ग्राम पंचायत, म्युन्सिपल कौन्सिल, म्युन्सिपॅलिटी ऑफ युअर एरिया. आता तुम्ही ज्या परिसरात राहता, गावात राहत असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत असेल, शहरात राहत असेल नगरपालिका असेल, मग इथं डास प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करतात, थोडीशी माहिती गोळा करा, घरातल्या मोठ्या व्यक्तींना विचारा. माहीत आहे का तुम्हाला, बघा, मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू फिमेल ॲनोफेलस. मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू फिमेल ॲनोफेलस, व्हाईल एलिफंटासिस ड्यू टू फिमेल क्युलेक्स. बघा, हा जो मलेरिया नावाचा रोग आहे किंवा हिवताप आहे, हा ॲनाफिलिस या डासाच्या फिमेलमुळे म्हणजेच मादीमुळे होतो. तर एलिफंटासिस म्हणजे हत्ती रोग, हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. बघा, आता हा जो ॲनाफिलस डास आहे तो आणि एडिस म्हणजे ज्यापासून आपल्याला डेंग्यू होतो, हे दोन्हीसुद्धा क्लीन वॉटर स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात. तर क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर, तर क्युलेक्स नावाचा जो डास आहे तो अस्वच्छ पाण्यामध्ये, प्रदूषित पाण्यामध्ये, गटारीमध्ये वाढत असतो. आलं लक्षात सर्वांच्या? नाव नेक्स्ट डिसीज, सेकंड डिसीज आहे स्वाईन फ्ल्यू. रिझन ऑफ इन्फेक्शन, त्याचा संसर्ग होण्याची कारणे आपल्याला बघायची. आता स्वाईन फ्ल्यू मधल्या काळामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा या रोगाचं नाव ऐकलं असेल, बरोबर. आता तो होण्याची काय कारणे आहेत? इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्ल्यू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. आता हा जो रोग आहे हा डुक्कर या प्राण्यामार्फत, तसेच ज्या व्यक्तीला हा रोग झाला आहे त्याचा जर संसर्ग झाला तर त्या आपल्याला होऊ शकतो. आलं लक्षात? व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्ल्यू आर स्प्रेड थ्रू स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन्स. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रॉट अँड सलायवा. आता अजून हा रोग कसा पसरतो, त्याचा संसर्ग कसा होतो? तर ज्या व्यक्तीला हा स्वाईन फ्ल्यू झाला आहे त्या व्यक्तीच्या घामाद्वारे हा रोग पसरतो. तसेच नाकातील घाण आणि घशातील स्त्राव यामुळेही हा रोग किंवा हा रोग होतो, किंवा त्या रोगाची थुंकीतूनही हा रोग पसरतो. आलं लक्षात सर्वांच्या? बघा, स्वाईन फ्ल्यू हा जो रोग आहे हा संसर्गजन्य रोग आहे, तो डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच संसर्गबाधित व्यक्तीमुळे माणसांद्वारे होतो. त्याचप्रमाणे या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो, तसेच नाकातील व घशातील स्त्राव किंवा थुंकीतून सुद्धा होतो. आता या आजाराचे सिम्पटम्स काय आहेत? सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्ल्यू, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, यामध्ये त्या व्यक्तीला दम लागतो, श्वसनाला अडथळा निर्माण होतो, सोअर थ्रॉट, बॉडी पेन्स, तसेच त्या व्यक्तीचा घसा खवखवतो, त्याच्या घशात खवखव होते, आणि बॉडी पेन्स म्हणजे त्याचे हातपाय दुखतात, शरीर दुखते. हे आहेत सिम्पटम्स स्वाईन फ्ल्यूचे, लक्षात ठेवायचे आहेत सर्वांनी. आता डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू, आता या रोगाचे निदान कसे केले जाते? फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू लिक्विड फ्रॉम थ्रॉट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी.
डायग्नोस्टिक फैसिलिटीज आर अवेलेबल इन नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी NIV पुणे एंड नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज NICD इन दिल्ली। बघा आता या रोगाचे निदान करण्यासाठी त्या व्यक्तीच्या रुग्णाच्या घशातील स्त्राव जो द्रव असतो तो नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो। आता ही तपासणी कुठे केली जाते तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आहे NIV पुणे येथे आहे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था NICD ही दिल्ली येथे आहे। इथे तो स्त्राव तपासणीसाठी पाठवला जातो आणि मग त्या रोगाचे निदान होते। आता जो कोरोना विषाणू आहे याचेही निदान करण्यासाठी घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवला जातो आणि त्याद्वारे त्या रोगाचेही निदान होते। आलं लक्षात सर्वांच्या? बघा, डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्ल्यू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009। स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएंझा ए H1N1। पर्सन हू केम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रास्ट धिस डिसीज। आता हा जो रोग आहे, या रोगाचा पहिली जी व्यक्ती आहे बघा कुठे सापडली, तर मार्च 2009 मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली। स्वाईन फ्लू इन्फ्लुएंझा ए या विषाणूमुळे हा रोग होतो, तर हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो। डुकरांमध्ये सतत जी व्यक्ती वावरते त्या व्यक्तीला या विषाणूंची बाधा होऊ शकते, लक्षात ठेवायचं आहे। बघा, नेक्स्ट डिसीज आहे एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम। याच्या नावावरून, पहिल्या नावावरूनच या रोगाचं नाव आहे एड्स। पहिले सर्व इनिशियल्स एकत्र करून याचं नाव तयार केलं गेलं आहे। आता ही जी लाल रंगाची फित आहे हा या रोगाचा सिम्बॉल आहे, चिन्ह आहे। दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस। बघा, हा जो रोग आहे हा HIV या व्हायरसमुळे, विषाणूमुळे होतो। इन दिस डिसीज व्हिक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी। बघा, आता ह्या रोगामध्ये खूप अशक्तपणा येतो आणि अशक्त झाल्यामुळे विविध रोगांचीही लागण होते, त्याची प्रतिकारशक्तीही कमी झालेली असते, म्हणून इतर आजारही त्याला लवकर होतात। डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज। असे जरी असले तरीसुद्धा प्रयोगशाळेमध्ये केलेल्या चाचणीत जर निष्पन्न झालं तरच आपल्याला एड्स आहे हे निदान करता येते। मग त्यासाठी एलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस। याचे योग्य निदान करण्यासाठी एलिसा नावाची टेस्ट केली जाते। सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक। या रोगाचे जे सिम्पटम्स आहेत, लक्षणे आहेत, ते व्यक्तीनुसार ठरतात, पण त्या व्यक्तीला बरेच इतर आजार असण्याचीही शक्यता असते। आलं लक्षात सर्वांच्या? बघा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन्स ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट। आता HIV बाधित व्यक्तीला जर आपण स्पर्श केला, त्याच्यासोबत जेवल्याने व त्या व्यक्तीची सेवा केल्याने एड्स हा रोग पसरत नाही। आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल, म्हणून आपले त्या व्यक्तीसोबत वर्तन व्यवहार योग्य असले पाहिजेत, सर्वसामान्यांप्रमाणे असले पाहिजेत। माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो, HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम अँड UNAIDS 18-85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर्स थ्रू अनसेफ सेक्स्युअल कॉन्टॅक्ट। आता हे HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडांमध्ये सापडले। नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि UNAIDS
यांच्यानुसार भारतामध्ये तर 80 ते 85% संसर्ग हा सुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत. येत आहे लक्षात सर्वांच्या हा रोग कसा पसरतो आहे ते. बघा आता आपण काय काय बघितलं, सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डे. आपण सध्याच्या स्थितीत पसरणारे रोग बघितले, त्यामध्ये आपण डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आणि एड्स हे तीन रोग बघितले, बरोबर 3 डिसीज आपण बघितल्या. मग ह्या रोगांचे, तिन्ही रोगांचे सिम्पटम काय आहेत, हे रोग कसे पसरतात आणि त्यावरचे प्रिव्हेंशन, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आपण कोणते उपाय करायचे हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर फिगर 2.5 दिलेली आहे, ती तुम्हाला कंप्लीट करायची. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. नेक्स्ट टॉपिक आहे इन्फेक्शियस थ्रू ॲनिमल्स, प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार. बघा इथं काही क्वेश्चन दिलेत. परत फर्स्ट क्वेश्चन आहे, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. बघा घरामध्ये उंदीर घुशी जास्त झाले तर तुम्ही कोणते उपाय योजतात, तुम्ही कोणते उपाय कराल. सेकंड क्वेश्चन आहे, वाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग कॅट्स अँड बर्ड्स. आता घरामध्ये आपण पाळलेले कुत्रे मांजरी किंवा पक्षी यांच्या आरोग्याबद्दल आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागते. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. आता भटके प्राणी, भटकणारे प्राणी, कबुतरे व मानवी आरोग्य यांचा काही संबंध असेल का, आहे का. वॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. आता घरामध्ये जे उंदीर घुशी झुरळे असतात यांचा मानवाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का. बघा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत. ओके, आता आपण प्राण्यांमार्फत होणारा पहिला रोग, पहिला आजार बघणार आहोत, रेबीज. इट इज अ व्हायरल डिसीज. बघा हा अत्यंत महत्त्वाचा डिसीज आहे आणि तो व्हायरल आहे, विषाणूजन्य आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग रॅबिट मंकी कॅट एक्सेट्रा. आता हा रोग आहे, हा संसर्ग झालेल्या कुत्रा ससा माकड मांजर इत्यादी प्राणी चावल्यानंतर होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. आता या रोगाचे व्हायरस विषाणू जे आहेत ते शरीरामध्ये असणाऱ्या मज्जातंतुवाटे मेंदूत प्रवेश करतात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. आता यामध्ये जलद्वेष हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. या व्यक्तीला पाण्यापासून भीती वाटते, तो त्या पाण्याच्या जवळ जाण्याचे टाळतो. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. त्याला पाण्याची भीती वाटते, मग तो पाणी पित नाही आणि रेबीज इज ए फॅटल डिसीज आणि हा प्राणघातक आजार होतो आणि यामध्ये ती व्यक्ती मरू शकते. पाणी पिला नाही की ती व्यक्ती मरते. ओके, सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विथ इन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. आता हा जो रोग आहे हा होण्यापूर्वी किंवा त्याला प्रतिबंध हो म्हणून लस दिली जाते. याची जर आपल्याला लक्षणे दिसली तर पहिले 14 इंजेक्शनचा कोर्स असायचा, आता 3 दिवसांचा देतात, तुम्हाला माहिती पण असेल. त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात 90 ते 175 दिवसांमध्ये या आजाराची लक्षणं आपल्याला दिसू लागतात. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. हाउएवर फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विथ इन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. बघा हा रोग होण्यापूर्वी प्रतिबंध म्हणून लसी दिल्या जातात, लस घेतली जाते. मग डॉग बाईट कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसांपर्यंत दिसू लागतात. मग काय आहेत याची लक्षणे, सिम्पटम्स ऑफ रॅबीज. फीवर फॉर 2 to 12 weeks, यामध्ये 2 ते 12 आठवडे त्या व्यक्तीला ताप असतो. एक्झॅगरेशन्स इन बिहेवियर. बघा ती व्यक्ती अतिशयोक्ती करते, तो व्यक्ती नॉर्मल राहत नाही, येत आहे लक्षात.
नंतर हायड्रोफोबिया, पाण्यापासून हा ही व्यक्ती दूर जाण्याचा प्रयत्न करते कारण तिला पाण्याची भीती वाटते. आले लक्षात सर्वांच्या की रेबीज ह्या आजाराचे सिम्पटम काय आहेत? बघा, तुम्हाला ते वहीमध्ये लिहायचं आहेत. आज आपण डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, एड्स आणि रेबीज या डिसीजविषयी माहिती बघितली. तुम्हाला ती समजली असेल, अवघड वाटत असेल तर 2-3 वेळा पाठाचे वाचन करा, अवघड स्पेलिंग पाठ करा आणि पुढील भागाचेही वाचन करा. ओके, टेक केअर, थँक्यू.